हातातोंडाशी आलेला घास मातीत जाण्याच्या मार्गावर आलेला आहे. हेक्टरी जवळपास 5 लाख रुपये खर्च करून उत्पन्न घेण्यासाठी येत आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. हा माल असाच डोळ्यादेखत वाया जात आहे हे पाहवत नाही. शासनाने आम्हाला काहीतरी मदत केल्याशिवाय पर्याय नाही. कोरोनामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. एक एक पावसाचा थेंब शेत तलावात साचून या द्राक्षाच्या बागा जगवल्या आहेत. शासनाने आम्हाला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी मधुकर अनारसे व जाकीर शेख यांनी केली आहे. और माफ करण्यासाठी शासनाने काहीतरी उपाययोजना आखाव्यात आणि जे द्राक्ष बागायतदार आहेत किंवा ज्यांचे फळं काढण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एक अनुदान किंवा काहीतरी घोषित करावं, कारण लाखो रुपयाचं नुकसान आहे आता याच्यामध्ये. आता आमचीच आत्महत्येची वेळ आलेली आहे. शासनाने काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करावं एवढीच विनंती आहे.